मित्रांनो आता आपण आलोय उमाजी नायक स्मारक मध्ये जिथं उमाजी महाराजला तीन दिवस फाशी दिलेली ती जागा बंद करू ना म्हणतो हे स्मारक असेल बाबा मित्रांनो आता आपण स्मारक बघायला जाऊ आणि इथे खूप सारे त्यांच्या बद्दल उमाजी नायक जे आहेत त्यांचे जे शस्त्र त्यांनी वापरलेले ते इथं आहे जसं की कुलाड बंदूक तलवार आणि इथे बेडी अजून तलवार आणि दोन बंदूक भेटलाय आणि हे आपल्याला यांचं इतिहास काय आहे याची माहिती सांगणार आहे. तुझं नाव काय मित्र? माझं नाव जय. जय जय हे आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांना फाशी दिलेला ठिकाण आहे. हे आज स्मारक स्वरूपात आहे आणि हे पुण्यातील मामलेदार कचेरी या ठिकाणी हे स्मारक आहे. ह्या ज्या ठिकाणी तू इथं आता उभा आहेस या ठिकाणी त्यांना फाशी दिली होती. इथे असं फळी होती तिथं त्यांना इंग्रज त्यावेळेस फाशी दिली होती. त्यांना इथं फाशी दिली होती. इथं फाशी दिल्यानंतर तिथं तू आलास तिथं पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडाला त्यांचा मृतदेह तीन दिवस लटकून ठेवण्यात आला होता. त्यांनी की इंग्रजांनी सांगितलं की जे कोण आमच्या विरोधात जाईल त्यांचे असे झाले होते ते दहशत वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह त्या झाडाला टांगण्यात आला. त्याचबरोबर तिथं तू गेलास तिथं जेल आहे. तर येरवड्याच्या अगोदर या ठिकाणी जेल होत आणि त्या जेल मध्ये काही खास खोले आहेत मग ते बघायला मिळतील. तर इथे जेल आहे. उमाजी नायकांचा जो खटला चालला ते कोर्ट इथे आहे वरती. आणि ज्यावेळेस त्यांचा खटला चालू होता तर तिथे एक अंधार कोठडी त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं. तर ते अंधार कोठडी आहे असं हा ऐतिहासिक परिसर आहे. उमाजी नायकांना फाशी का दिली तर त्यांनी सर्वप्रथम इंग्रजांच्या विरोधात उठाव केला होता. त्यामुळे त्यांना आद्यक्रांती म्हणतात. उमाजी नायकांनी सर्व समाजातील लोकांना घेऊन एक त्यांचा एक हे केलं होतं संघटन केलं होतं आणि त्या संघटनाच्या द्वारे त्यांनी इंग्रजांना विरोध केला होता आणि इंग्रजांना 14 वर्ष त्यावरती ओळख करून दिली होती. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना कुतुरी पकडलं आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली. असे हे भारताचे पहिले आद्यक्रांती राजे उमाजी नायक. आपल्याला खूप माहिती दिली आहे. धन्यवाद काका. परत एकदा भेट होईल. आणि मित्रांनो आता मी तुम्हाला ते झाड दाखवतो जे दाखवतो आणि जे पण यांनी सांगितलंय ते तुम्हाला सगळं मी तुम्हाला दाखवतो. आता यांचं जन्म कुठे झालेला? यांचं जन्मगाव पिवळी आहे. हा जन्मगाव सासवडची इथं पिवळी म्हणून आहे. त्या ठिकाणी त्यांचा 7 सप्टेंबर
1791 ला त्यांचा जन्म झालेला आहे. अजून काय माहिती नाही. बरं ठीक आहे. जर पुस्तक इतिहास पुस्तकं त्यांची भरपूर माहिती आहे. पुस्तक वाच आणि तुझे इतर मित्रांनाही सांग आणि इतर घेऊन ये प्रत्यक्ष बघायला इस मार्ग. ठीक आहे. हे जे पुस्तक आहे त्याच्यात अध्यक्षांची राजे उमाजी नाईक यांनी त्याकाळी जे इंग्रजांशी पत्रव्यवहार केला तर त्या पत्रावरचं जेवढा काही संशोधन आहे तर ते सगळी पत्र ह्या पुस्तकात आहे. त्यामुळे तुम्हाला उमाजी नायकांचं कार्य किती मोठं होतं ते समजेल. तर तू हे पुस्तक वाच आणि ह्याच्यात तुला काय शंका वाटली काय अजून माहिती पाळेल नक्की तू आम्हाला परत येऊन भेट. ठीक आहे. मित्रांनो उमाजी नायक स्मारक मध्ये मी यांचे सगळे आभार मानतो का की यांनी मला त्यांचे इंग्रजांचे जे पत्र होते ते ह्याच्यात सगळी माहिती लिहिली आहे. तर धन्यवाद काका आणि तुमचं पण. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि ही ते पुस्तक आहे. तर मित्रांनो एकदा परत काका धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मला ही माहितीपूर्वक पुस्तक देण्याबद्दल. बाय. मित्रांनो प्रत्येक मराठी माणसांनी इथं येऊन भेट द्यायलाच पाहिजे आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे. आज लोक हजारो लोक या ठिकाणी येतात पुण्याच्या ठिकाणी शहरामध्ये. त्यांनी आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी आणि ही क्रांतीची सुरुवात झाली या सुरुवाताचं जे साक्ष असणारं हे ठिकाण आहे. तर आवर्जून सगळ्यांनी येऊन पाहावे अशी आमची विनंती सगळ्या. धन्यवाद काका. धन्यवाद. तर मित्रांनो या सगळ्यांचा धन्यवाद. इतर जे काय आहे झाड आहे जेल आहे कोर्ट आहे. मित्रांनो आता आपण उमाजी राजांना जिथं बंद करायला आलेलो म्हणजे त्यांना बंदिवास जिथे केला त्यांच्याबरोबर अनेक क्रांतिकारकांनी जो बंदिवास भोगला त्या जेलचा काही भाग इथं आहे. तुम्हाला मी आज दाखवतो त्या चॅनलच्या द्वारे लोकांना कळवले. बघा मित्रांनो इंग्रजांच्या काळातील जेल आहे आणि इथं आता सध्या 6 खोल्या आहेत. इथं कैद्यांना इथं बाहेर आंघोळ करायचे ह्या काही खोल्या आहेत. हे असं त्यांचं सेल होतं आणि हे जेल आहे खोले आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऐतिहासिक जेल आहे. त्याचं आता आपण लवकर जतन करून लोकांसाठी खुलं करणार आहोत. तसं हे ऐतिहासिक जेल आहे. ठीक जे तुला अजून काय तेही छोटस सेल आहे. नंतर काय सण घेतलेला आहे अंडा सेल म्हणतो तसं ते सेल हे छोटस सेल आहे. इकडे बरोबर लाईट पाडलं तर हे टॉयलेट आणि एवढं छोटस सेल इकडे तुम्हाला किचन दाखवतो. हे छोटंसं सेल आहे इथं एवढंच फक्त टॉयलेट आणि हे होतं. हे किचन होतं ज्यातली चिमणी पडलेली आहे आणि हे बघ कैद्यांचे आहार रोज एका कैद्याला किती ग्राम मध्ये कडधान्य डाळी किती ग्राम मध्ये द्यायचं गूळ वनस्पती तूप हे असं जेल कधीपर्यंत चालू होतं नंतर त्यावेळेची व्यवस्था कशी असायची. वर चूल सारखं दिसतंय ते. त्यानंतर पलीकडे खोल आहे ते अजून बंद आहे. काय तर कोणाला सांगायचं याच्यावर काय तरी डेट बघितलं तुम्ही ते काय काय की नाही तुम्ही
तारीख बघितली नव्हती त्याची. मित्रांनो, ती जागा आहे तिथं उमाजी नायकांना 3 दिवस त्यांचा मृतदेह या झाडावर लटकवलेला आणि इथं आहे मूर्ती. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक मराठी माणसांनी या स्मारकाला एकदा तरी भेट द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि शेजारची जी घंटा आहे तिला पण दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल.